Așa să ne dăm mulțime între înțeadeși. Maratvadeat, Krutrim, Pausața, Prayog. Ani, Lasalgao, Bazar Pethe, Kanda, Prati Kilo, 40 rupayanvar pohoțla. नमस्कार. कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषीविषयक सविस्तर वृत्त. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आणि अन्न सुरक्षा या दोन्ही योजना शेतकऱ्यांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रयत्न करावेत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत सहभागी रुग्णालयांची संख्या कमी असणाऱ्या जिल्ह्यात ती वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीनं प्रस्ताव मागितले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी धान्यसाठा पुरेसा राहील याची खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनानं पिण्याचं पाणी, चारा टंचाई, धडक विहिरी, जलयुक्त शिवार या प्राधान्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसानं मराठवाड्याकडे पाठ फिरवल्यानं तिथं कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यात येत आहे. हा प्रयोग ठराविक कालावधीपर्यंत चालणार आहे. पहिल्या प्रयोगात ज्या भागात क्लाउड सीडिंग करण्यात आलं त्या सर्व भागांमध्ये सरासरी 5 मिलीमीटर पाऊस पडल्याचा दावा मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केला आहे. कांदा हा रोजच्या आहारातला अविभाज्य घटक, परंतु सध्या इतर भाज्यांप्रमाणेच कांदाही महागला आहे. उत्पादन घटल्याच्या पार्श्वभूमीवर भाव वाढण्याच्या शक्यतेमुळे तसंच जुलै ते सप्टेंबर या अवधीत मागणीची पूर्तता करण्यासाठी उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी कांद्याची साठवण केली आहे. परिणामी कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावात कांदा प्रतिकिलो 40 रुपयांवर पोहोचला आहे, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वधारला आहे. याचे स्पर्धात खुल्या बाजारातही उमटत आहेत. राज्यातल्या दुष्काळी भागात लवकरच प्रायोगिक प्रकल्पांतर्गत 10,000 सौर कृषी पंप बसवण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महावितरणची असून महावितरणच्या विभागीय अधिकाऱ्यांना विहिरींची माहिती द्यायला सांगितलं आहे. 3 ते 5 अश्वशक्ती दरम्यानच्या कृषी पंपांची चाचणी विहिरींजवळच होणार आहे. या कृषी पंपांच्या अंमलबजावणीआधी खेडोपाडी तंत्रज्ञानाची उपयुक्तता तपासण्याची तयारी राज्याच्या ऊर्जा विभागानं सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीनं राज्यस्तरीय कृषी फलोत्पादन प्रणन प्रक्रिया उद्योग आणि पर्यटन परिषदेचं आयोजन नुकतंच मुंबईत करण्यात आलं होतं. यावेळी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन संचालक डॉ एस अडसूळ तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. आंबा उत्पादन आणि निर्यातीबाबत सिद्धेश्वर अॅग्रोटेक कंपनीचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सविस्तर माहिती दिली. प्रतीचा आंबा विकला पाहिजे. जसं मागील वर्षी 28 देशांमध्ये आंब्याला बंदी होती आणि यावर्षी ती बंदी हटवण्यासाठी पणन मंडळ, अपेडा, भारत सरकारच्या अन्न यंत्रणा यांच्याकडे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीनं पाठपुरावा करण्यात आला आणि त्याचं फलित म्हणून 2015-16 यावर्षी आंबा हा निर्यात झाला. दुर्दैवानं अवेळी पाऊस, वादळ वारा आणि हवामान बदल यामुळे जे आंबा उत्पादकांचं नुकसान झालं आणि ते नुकसान आणि त्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी आज ही राज्यस्तरीय परिषद या ठिकाणी घेतलेली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या सुरळी गावातला संत गजानन महाराज संत्रा उत्पादक गट हा GAP अर्थात गुड अॅग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस हे प्रमाणपत्र मिळवणारा राज्यातला एकमेव समूह ठरला आहे.
नागपुरी संत्र्याची चव वेगळेपणा सांगणारी असली तरी त्यात बियांचं प्रमाण अधिक असल्यानं ती युरोपीय देशांमध्ये नाकारली जातात. मात्र सुरळी गावातल्या संत्रा उत्पादक गटानं युरोपियन देशाच्या निकषाप्रमाणे व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार केला आहे. आता पाहूयात कृषीविषयक सल्ला. सध्या द्राक्षबागेत काडीच्या परिपक्वतेचा कालावधी सुरू असून वातावरणातलं तापमान कमी झालं आहे. आर्द्रता वाढल्यामुळे डाउनी मिल्ड्यू आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव द्राक्षबागांवर होण्याची शक्यता आहे. याकरिता उपाययोजना म्हणून बागेतल्या नवीन फुटी त्वरित काढाव्यात. काडीच्या तळातील 2 ते 3 पाने काढून टाकल्यास कॅनोपीमध्ये हवा खेळती राहील आणि आर्द्रता कमी होऊन रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल. मोकळ्या कॅनोपीत बोर्डो मिश्रणाची फवारणी केली तर कमी खर्चात रोगनियंत्रण करता येईल असा सल्ला पुण्याच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ आर जी सोमकुमार यांनी दिला आहे. लागवड क्षेत्रात वाढ करणं आणि आयात कमी करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकार यंदा पहिल्यांदाच कडधान्य आणि तेलबियांची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याच्या विचारात आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या माध्यमातून सध्या गहू आणि तांदळाची खरेदी केली जाते. किमान आधारभूत किमतींना लागवड हंगाम सुरू होण्यापूर्वी ही खरेदी केली जाते. यंदाच्या खरीप हंगामासाठी 30 दशलक्ष टन गहू खरेदीचं उद्दिष्ट केंद्र सरकारतर्फे ठेवण्यात आलं आहे. विविध राज्यांकडून प्राप्त माहितीनुसार जुलै अखेर 28 दशलक्ष टन गव्हाची शासकीय खरेदी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी नुकतीच लोकसभेत दिली. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया अमरावती आणि जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे भाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रतिक्विंटल आहेत. बाजरी कमाल दर 1600, किमान दर 1300, मका 1250, 1150, सोयाबीन 3180, 3150, कारली 3000, 1900, वांगी 1800, 700, वालपापडी 2000, 1200, कांदा 3200, 2000, बटाटा 800, 500 आणि टोमॅटो 1500 आणि 800. बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूयात हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात कोकणातल्या बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सियसमध्ये. मुंबई कमाल 30, किमान 27, पुणे 29, 22, औरंगाबाद 25, 22, नागपूर 28, 24, सोलापूर 33, 24 आणि नाशिक 25 आणि 21. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी आहे krushivarta@mumbai.gmail.com. याबरोबरच आजच्या कृषीवार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषीवार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.